नमस्कार. आपला मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत नसल्यामुळे तो गरीब आहे, लक्षात घ्या. गुजराती माणूस श्रीमंत असण्याचं मुख्य कारण म्हणजेच तो पैसा बँकेत नाही ठेवत, तर तो शेअर मार्केटमध्ये पैसा ठेवतो, म्हणून तो श्रीमंत आहे. आपणही हिम्मत करून, अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी. माझे व्हिडिओ अवश्य पहा. व्हिडिओ पाहून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हा आपणसुद्धा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो आणि आपणही श्रीमंत होऊ शकतो. तर एका अशा छानशा शेअरबद्दल आपण माहिती आता पाहणार आहोत. या शेअर्सने एक दिवसामध्ये बघा 0.33% म्हणजेच 2.22 रुपये या शेअर्सने एक दिवसामध्ये रिटर्न दिलेला आहे. मागील 5 दिवसामध्ये बघा, मागील 5 दिवसामध्ये 10 रुपये रिटर्न्स म्हणजेच 1.50% रिटर्न्स या शेअर्सने दिलेले आहेत. एक महिन्यामध्ये बघा, एक महिन्यामध्ये 44.85 रुपये म्हणजेच 7.10% रिटर्न्स या शेअर्सने दिलेले आहेत. तर मागील 6 महिन्यामध्ये बघा, बघा किती सुंदर रिटर्न दिलेला आहे, 276.85 रुपये रिटर्न दिलेले आहेत, म्हणजेच जवळपास 69.27% रिटर्न्स या शेअर्सने दिलेला आहे. त्यानंतर एक वर्षभरामध्ये बघा, चार्ट किती सुंदर आहे बघा, तुम्हाला दिसते कुठं उतरलेलं? अजिबात दिसणार नाही. तर मागील एक वर्षभरामध्ये या शेअर्सने जवळपास 74.31% म्हणजेच 288.40 रुपये या शेअर्सने रिटर्न दिलेले आहेत. तर मागील 5 वर्षामध्ये बघा, तुम्हाला कुठेतरी हा चार्ट असा दिसत आहे का? सांगा मला, असा उतरला आहे, पुन्हा असा चढला आहे, उतरला आहे, चढला आहे, असं दिसते का? अजिबात नाही. तर मागील 5 वर्षामध्ये याचा चार्ट पॅटर्न बघा किती सुंदर आहे. तर या शेअर्सने मागील 5 वर्षामध्ये 496.89 रुपये इतके रिटर्न दिलेले आहेत, म्हणजे 266.65% रिटर्न्स या शेअरने दिलेलं आहे. आणि आपण मॅक्सिमम चार्ट पॅटर्न पाहूया. बघा, मॅक्सिमम चार्ट पॅटर्नमध्ये जर तुम्ही पाहिलात तर हा शेअर्स सुरुवातीला फक्त एक 14 रुपयाला होता. ज्यावेळेस तो 2000 साली तो शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाला त्यावेळेस तो फक्त 14 रुपयाला होता. आज तो आहे 676.50 रुपये. तर त्याने आत्तापर्यंत 4,802.17% रिटर्न्स या शेअर्सने दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 662.70 रुपये हे रिटर्न दिले आहेत, परंतु हा शेअर बऱ्याच वेळा स्प्लिट झाला आहे. स्प्लिट म्हणजे लक्षात ठेवा, 1,000 रुपयेचा जर शेअर असेल तर त्याचे जर स्प्लिट केलं, त्याचे भाग पाडलं तर परत शेअर्स होतो, दोन भाग पाडलं तर 500-500 रुपये त्याची किंमत होते. असा हा शेअर बऱ्याच वेळा स्प्लिट झालेला आहे, त्यामुळे याची तुम्हाला किंमत दिसत नाही. तर हा शेअर्स आज जर तसाच राहिला असता तर आज या शेअर्सची किंमत जवळपास 2 लाख रुपयेला एक शेअर अशी ही किंमत राहिली असते, लक्षात ठेवा. हा जर शेअर स्प्लिट झाला नसता तर एक शेअर आज 2 लाख रुपयेला राहिला असता. म्हणून अतिशय दिग्गज अशी कंपनी आहे, अतिशय नावाजलेली अशी कंपनी आहे, IT सेक्टरमधील अतिशय टॉप कंपनी आहे आणि ही अमेरिकन मार्केटमध्ये सुद्धा लिस्टेड आहे. कंपनीचं नाव लक्षात ठेवा, विप्रो लिमिटेड. कंपनीचं नाव आहे विप्रो लिमिटेड आणि NSE ती विप्रो या नावानेच लिस्ट आहे. आता आपण या कंपनीचे सर्व पॅरामीटर्स चेक करूया. पॅरामीटर्सवरून आपल्याला ही कंपनी कशी आहे हे लगेच लक्षात येईल. तर बघा, ही कंपनी IT सॉफ्टवेअरमधील हिचं जे सेक्टर आहे ते IT सॉफ्टवेअर आहे. अतिशय दिग्गज अशी कंपनी आहे, NSE विप्रो या नावानेच लिस्टेड आहे. आज दिवसभरामध्ये हा शेअर्स हाय गेला होता 699.15 रुपये, पण तो कमीत कमी होता 615 रुपये. तर आता आपण या कंपनीचं मार्केट कॅपिटल किंवा इतर सर्व काही गोष्टी पाहूया. तर कंपनीचं बघा मार्केट कॅपिटल बघा अतिशय खूप असं मोठं आहे, 3,70,770.66 करोड इतका आहे. PE बघा अतिशय छान आहे, 38.33%. फेस व्हॅल्यू ही 2 आहे. त्यानंतर नंबर ऑफ शेअर्स बघा 548.7 करोड इतके आहेत. डिव्हिडंडसुद्धा ही कंपनी छान देते. कोणत्या शेअर्समध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे, कंपनीचा चार्ट असा चढता चार्ट असला पाहिजे, ती कंपनी डिव्हिडंड देणारी असली पाहिजे, त्यानंतर ती कंपनी व्याजमुक्त असावीत किंवा कमीत कमी लोन त्या कंपनीवर असावं, शेअर होल्डिंग पॅटर्न त्याचं खूप छान असावं,
तर अशा शेअर्समध्ये आपण गुंतवणूक करू शकतो। तर आता बघा, ह्या कंपनीवर जवळपास 5,815 करोड, म्हणजे अतिशय कमी काय आहेत, हे काय फेडायचं नंतर 1-10 दिवसामध्ये हे सगळं कर्ज फेडू शकते। त्यानंतर सेल्स ग्रोथ बघा, सेल्स ग्रोथ थोडीशी निगेटिव्ह दाखवत आहे, परंतु प्रमोटर होल्डिंग बघा 73.02%, प्रमोटरचा खूप मोठा विश्वास या कंपनीवर आहे। त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी बघा 22.07% आहे, रिटर्न ऑन कॅपिटल इक्विटी बघा 25.52% आहे, प्रॉफिट ग्रोथसुद्धा कंपनीची खूप छान आहे 15.90%। तर अतिशय दिग्गज असलेली ही कंपनी, आपण अशा कंपनीमध्ये अवश्य विश्वास ठेवू शकतो। तुम्हाला जर इतर कंपनीचे रेशो बघायचे असतील तर तुमच्या लगेच लक्षात येईल, इतर ज्या कंपन्या आहेत त्या इतर कंपन्याबरोबर जर तुम्ही पेअर केलात तर बघा, विप्रो तुम्हाला पहिल्या 4 मध्ये दिसेल, पहिल्या 3 मध्ये आहे दिसते। पहिली TCS कंपनी आहे, त्यानंतर दुसरी इन्फोसिस आहे, तिसरी आहे विप्रो लिमिटेड, इथे लक्षामध्ये। तर विप्रो याचं मार्केट कॅपिटल बघा तुम्ही, TCSचं मार्केट कॅपिटल आहे जवळपास 14,32,13.76 करोड। त्यानंतर इन्फोसिसचं बघा 7,41,780 करोड, आणि विप्रोचं आहे 3,70,770 करोड। म्हणजे अतिशय दिग्गज अशी ही कंपनी आहे, या शेअर्समध्ये तुम्हीही गुंतवणूक करू शकता, माझ्याही पोर्टफोलिओमध्ये हा शेअर्स आहे। त्यानंतर आपण शेअर होल्डिंग पॅटर्न पाहूया, शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये बघा जे प्रमोटर्स आहेत त्या प्रमोटर्सकडे जवळपास 73.02% शेअर्स त्यांच्याकडे आहे, जे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याकडे 9.83% आहे, पब्लिककडे बघा 8.84% आहे। त्यानंतर भारतातील ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्याकडे 5.69% आहे, आणि प्रमोटर्सने विकलेलं आहे का बघा, जून 20 पासून जून 21 पर्यंत 74%, 74.2, 74.1, 73.2, 73.2, म्हणजेच फक्त 1% काहीतरी विकल्यासारखं आहे, ते नन आहे। तर अतिशय दिग्गज अशी कंपनी आहे, या कंपनीचं जर तुम्ही स्ट्रेंथ बघितला तर बघा स्ट्रेंथ काय आहे, द कंपनी हॅज इफेक्टिव्ह कॅश कन्झर्वेशन रेशो 126.51, कॅश कन्झर्वेशन रेशो हा खूप छान या कंपनीचा आहे। आता मागील एक वर्षभरामध्ये, तर बघा मागील एक वर्षभरामध्ये जून 20, सप्टेंबर 20, डिसेंबर 20, मार्च 21, जून 21 या क्वार्टरमध्ये या कंपनीचं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट आपण बघूया, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघा 2,192 करोड, परत वाढलेला आहे 2,244 करोड, परत वाढलेला आहे 2,611 करोड, परत वाढलेला आहे 3,013 करोड, परत थोडंसं इथं कमी झालेलं आहे 1,804 करोड, कारण हा कोविडचा काळ होता। पण आपण मागील 5 वर्षाचं या कंपनीचं जे बॅलन्स शीट आहे ते मागील 5 वर्षाचं आपण प्रॉफिट अँड लॉस पाहूया, मग तुमच्या लक्षात येईल की ही कंपनी खरंच प्रॉफिटेबल आहे का, या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली। लक्षात ठेवा, पुण्यात तर शेअरमध्ये गुंतवणूक करायचं असं कधी कधी करायचं नाही, तर आपण त्या कंपनीचं प्रॉफिट आणि लॉस बघायचं, अनेक वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत ते चेक करूनच आपण त्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे। आता आपण या कंपनीचं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट मागील 5 वर्षामधलं बघूया, बघा 2017 मार्च 2017, मार्च 18, मार्च 19, मार्च 20, मार्च 21 या 5 वर्षातलं कंपनीचं नेट प्रॉफिट बघूया। नेट प्रॉफिट बघा 17 मध्ये 8,161 करोड, 18 मध्ये 7,722 करोड, थोडंसं कमी झाले। त्यानंतर 19 मध्ये बघा 7,614 करोड, परत इथं वाढलेला आहे। 20 मध्ये बघा 8,680 करोड, परत इथं वाढलेला आहे। हा कोविडचा काळ होता तरी पण 21 मध्ये या कंपनीनं प्रॉफिट बघा 10,060.90 करोड, कोविडचा काळ असूनसुद्धा या कंपनीचं प्रॉफिट 2,000 करोड रुपयांनी वाढलेलं आहे। तर अतिशय दिग्गज अशी कंपनी आहे, नावाजलेली कंपनी आहे, ही कंपनी कधी तुम्हाला लॉसमध्ये घालणार नाही आहे, म्हणून आपण
अतिशय छानशा असलेल्या ह्या कंपनीमध्ये अवश्य गुंतवणूक करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला लावा. तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिथे बेल आयकॉन आहे त्यालाही दाबायला विसरू नका. धन्यवाद.